कारण आकांक्षा झोपली आहे तिकडं. आम्ही सगळे मिळून आईस्क्रीम खातोय. मामी पण आहे आणि इकडे आजी पण आहे. मामी सगळ्यांना आईस्क्रीम खायला बोलवते. सगळ्यांनी या. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. पहिले मी हसून घेते, आता मी हळू बोलते कारण आकांक्षा झोपली आहे तिकडं. आणि मी आता किती वाजता, 7 वाजता उठले तर माझी सगळी तयारी झाली. थोडीशी कणिक मिळून ठेवली आमच्या दोघींपुरती, खूप थोडी वाढावी लागती. सकाळ संध्याकाळची एकत्रच मळते. आणि वांगी भाजून ठेवली मी आज, कारण आम्ही शनिवार रविवार बहुतेक जेजुरीला जाणार आहे. त्याच्यामुळं आमचं असं चाललं आहे की 5 दिवसांमध्ये राहिलेल्या सगळ्या भाज्या संपून टाकायच्या आणि 2 दिवस काहीच नाही ठेवायचं मग इथं. आता मी चहा वगैरे पिलाय आणि माझं पाणी पण तापलेलं आहे. आता मी सगळी तयारी झाली, आता मी आंघोळीला जाऊन मग डबा करणार आहे माझा. आणि आकांक्षा झोपली आहे, तिला झोपू दे, तिला तर जातानाच उठू आपण. तिला झोप होईल आज. थोडी तिची परवा पण तब्येत बरी नव्हती, ती झोपू दे, आराम करू दे. तसं पण तिला आज खूप काम आहेत. तिला आज ते कपाट नवीन आणलेलं आम्ही, ते लावायचं आहे आणि सगळ्या कपड्यांच्या हे करून व्यवस्थित तिथं अरेंज करायचे. तिला एवढं काम आहे, तुम्हाला दाखवलंच ती कसं होतं आहे काय. आणि आम्ही काल काय काय अपडेट केले, बल्ब आणले नवीन. पप्पा खूप महाग लागले होते, बल्ब आणा. तर बल्ब आणले तर आम्ही, आणि अजून एक आणलं आहे दाखवत. मी हा नवीन एक बल्ब आणला आहे, चांगला उजेड पडतो आहे. आणि हे नवीन आणलं आहे आम्ही, अजिबात काड घाल करायला नको, इथेच फक्त लावून टाकायचं हा रात्री त्याच्यामुळं. कारण त्या दिवशी काड घाल करता करताच तो दुसरा बल्ब फुटला होता, म्हणून हे आणलं काकांनी आम्हाला, हे दिलं डायरेक्ट असं लावायचं आणि हे बंद करायचं. झोपताना फक्त लावतो आम्ही हा बल्ब, कारण खूप अंधार पडतो म्हणून. आणि तिकडं आता अंधारच आहे, आत्ता झोपली आहे ती. आम्ही असं झोपतो दोघी पण ठीक आहे. चला, आता माझं सगळं झालं आहे. कांदा फक्त चिरून ठेवते पटकन, म्हणजे आल्यावर मला फोडणी टाकायला. बाय बाय. दिदी सकाळी लॉग चालूच केला असेल आणि मला बरं थोडंसं असं डाऊन फील होतं, तर त्यामुळं कणकणी आली होती, त्यामुळे मग मी झोपले होते. आणि आता आंघोळ वगैरे झाली आणि आता माझे 10 आणि आंघोळ वगैरे झाली. आता पहिले पूजा करून घेते, मग कपडे वाट टाकते. आणि पहिले मी पुसून घेते सगळं इथलं. आणि आपलं छोटंसंच देवघर आहे खाली, लवकरच आम्ही छान करणार त्याला, बघू आता. आणि तुम्हाला तर शकलवरून तर किती घाण दिसते यार, मी आयब्रो एवढे वाढलेत ना. आता शनिवारी असं झालं, कधी जाईल मी. मस्तपैकी पूजा झाली आणि एवढं फ्रेश वाटतं ना पूजा केल्यावर. आणि उदबत्ती पण लावली आहे, दिवा पण लावला आहे. आणि मी रोज हे पुस्तक वाचते, त्यामुळं मग मी आता पुस्तक वाचून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. आता वाजलेत 11 आणि माझं सगळं आवरून झालेले, देवपूजा वगैरे सगळं झालं मस्त. आणि आता कपडे पण वाट टाकले, आता कर मधूनच लाईट येते, मधूनच जाते, काय चालले काय माहिती. आणि आता मी नाश्ता करून घेते, कारण की आता थोडीशी भूक लागली मला, तर नाश्ता करते. 11 वाजले नाही तर परत मग दुपारी मला जेवायला लेट होतो, 3 वाजतात पण. त्यामुळे मग मी नाश्ता करते. आज केले दिदींनी भरीत,
कारण की आमच्या भाज्या आम्हाला संपवायच्या आहेत आणि मटकी भिजत टाकले म्हणजे संध्याकाळी उद्यापर्यंत मोड येतील आय थिंक. थोडीशीच एकदम टाकली मटकी भिजायला आणि आता खाऊन घेते. आणि माझं रुटीन असतं की मी उठते, मी माझा माझा आवरते आणि नंतर दीदी गेल्यावर मग मी आंघोळ करते, कपडे धुते, म्हणजे कसं टाईम जातो. आणि नंतर मग पूजा वगैरे, मग फरशी, माझा कप्पा आवरणं. आता कप्पा म्हणजे आता मला हे आवरायचंय, मी खूप एक्साइटेड आहे कपडे आवरायला, कारण की खूप असा दिसत होता बॅगांचा, नुसत्या बॅगच आमच्याकडे होत्या भरून. मग आता सगळं मी अरेंज करणार आहे आज कबर्डमध्ये, तर तुम्ही ते बघा. आणि मग मी नाश्ता करते, लॉग एडिट करते मेन म्हणजे, कारण की दुपार मग लेट सेव्ह झाल्यावर पोस्ट करायचा, पोस्ट करायला खूप वेळ लागतो. त्या दिवशी माझा 5 मिनिटातच झाला, मी खूप खुश झालते, पण आता जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, लवकर होतच नाही. काल तर दिवसभर लॉग पोस्ट होत होता आणि त्यात माझं नेट पण संपलं मग, पण झालं फायनली. आणि आता पण मी एडिट करणार आहे, आता खाते पहिले मग एडिट करते, मग मी तुम्हाला भेटते. हे भाग दिसते माझ्या कपाट, तर आज माझा मूड नाही आहे पण मी करणार आहे, कारण की इथं येऊन असं सगळं चेंज झालंय, पाणी बदल वगैरे. आणि मी जे खाते ते आहे ना, मला चवच लागत नाही आहे त्याची, काय खाते ते पण कळत नाही आहे, असं झालं एवढं. आणि आता मी लॉग अपलोड करायला ठेवलंय, नेट चालूच ठेवलंय. आणि नेट आज काय काय झालं काय माहिती, रात्रीपासून थोडीशी रेंज कमी येते, पण आता पटापट व्हायला पाहिजे पोस्ट, कारण की रात्र होती पण मला पोस्ट व्हायला, दुपारी माझा व्हिडिओ जातोय रोज. आणि मी तर सगळं कपडे काढून ठेवलेत. आणि आमच्या त्या 2 बॅगा कधीपासून तिथंच होत्या बॅगा, आणि ते खूप अस्तव्यस्त झालं होतं सगळं, त्यामुळे आता हे मागवलं होतं मेशोवरून. आणि 600 ते 700 आसपास काहीतरी आहे त्याचं प्राईज, पण वरती इट आहे, छान आहे. आणि आम्हाला कितीक लागणार एवढं पुरेसं होतंय तसं तुम्हाला वाटतंय ते बघायला छोटं, पण मला असं वाटतंय बसून जाईल, बघू आपण बसतात का आमचे कपडे. आणि चलो आता मी स्टार्ट करते, टाइम लॅप्स लावते, कारण की स्टोरेज जे एवढे आहे असं फुल भरायला लागलं माझा मोबाईल, तर बघू. की माझे कप्पे जास्त बसतील, म्हणजे 3 कप्पे तरी लागतील, मला आता एकाच कप्प्यात बसले सगळं. इथं माझे टॉप्स ठेवलेत, म्हणजे थोडे क्रॉप टॉप म्हणू शकतो आपण, तसे मला आहेत सगळे. इथं माझे कुर्ती आणि असे टॉप आहेत सगळे. आणि इथं सगळे माझे पॅन्ट आहेत. आणि इथं ठेवले मी ट्रेडिशनल ड्रेस सगळे. इथं सगळे ट्रेडिशनल ड्रेस ठेवले. आणि इथं पण दीदीचे ट्रेडिशनल ड्रेस ठेवणार आहे, तिचे वापरायचे कपडे तिचे जास्त आहेत माझ्यापेक्षा, कारण की मी अजून आणलेच नाही आहेत माझे कपडे, अजून तिकडेच आहेत अर्धे. आणि तसे पण मेजॉरिटीने हिजेच जास्त कपडे आणि धुतलेले तर वेगळेच आहेत, ते बसू शकतात. हां माझे म्हणजे तसे आहेत, पण हिजे जास्त आहेत. आता मी हिजे कप्पा लावून घेते आणि मस्त आहे यार, इथं थोडी जागा पण अजून राहते. आणि काय नाही असं बेंड पण नाही झालं, इथून घालून पण बघू शकता तुम्ही, असं छान आहे, कडक आहे आणि हे मस्त आहे, मला खूप आवडलं. आता मी दीदीचे कपडे लावून घेते सगळे आणि मग मी तुम्हाला भेटते. टाइमलॅप्स एन्जॉय करा. आमचं कपाट फुल भरलेलं आहे आता सगळं. आणि
इथं ट्रेडिशनल ड्रेस ठेवलेत ओढणीचे. इथं माझे कपडे तुम्हाला मगाशी सांगितलं. इथं दीदीचे पण सगळे इथं टॉप आहेत, पॅन्ट सेट, कुर्ती, जीन्स पॅन्ट सगळं इथे ठेवले. इथं आमचे स्टोल आणि रुमाल, ओढणी असं काय काय ठेवले. हे मम्मी पप्पांचे कपडे आहेत, एक्स्ट्राचे इथं ठेवलेत त्यांनी. आणि इथं बॅग वगैरे, टिश्यू, वेट टिश्यू. इथं आमच्या नेल पेंट, परफ्यूम, रोजचं सगळं मेकअपचं सामान आहे मी आणलं आहे तिकडून. आणि इथं पण टिश्यू आहेत, भरपूर भरपूर काय काय आहे. आणि सगळं ते खाली ठेवले कारण की म्हणजे रोजचं आम्हाला असं उघडायला पण सोपं पडेल ते. आणि असं तुम्ही रोल पण करू शकता वर पण हे घाण दिसतं असं मग. आणि हे झालं आमचं कपाट रेडी. तरी पण तिथले कपडे आहेत सगळे ते वापरायचे. ते इथं पण बसू शकतात. बॅग काढून तात्पुरती मी ठेवली. आणि दोन बॅग आमच्या रिकामे झाल्यात. हे बघा, ही माझी बॅग होती, बारबीची बॅग आहे. आणि ही दीदीची बॅग होती आणि ती पण होती बॅग. तर सगळं कपाट फुल भरलेलं आहे आता मस्तपैकी. आणि मम्मी पप्पांना व्हिडिओ कॉल करून दाखवते मी कसं सेट केले ते. ते कपाट असंच ठेवलं आणि पप्पांना व्हिडिओ कॉल केला होता. तर पप्पान म्हणले भाज्या काय काय, तर बघितलं तर मिरच्याचे देठ आहे ना असे खराब होतात लवकर, त्यामुळं मग मी आता मिरचीचे देठ काढून ठेवते म्हणजे खराब नाही होणार. आणि तशी चांगली आहे भाजी अजून, पण तरी पण देठ असे लगेच खराब होतात, त्यामुळं देठामुळं सगळीच भाजी खराब होती. बरं झालं बघितलं मी, नाहीतर काय काय खराब पण निघली. मग एकामुळं सगळे खराब होतात, त्यामुळं मग मी आता सगळं निवडून ठेवते नीट. ह्या डब्यात असं मिरच्या काढून ठेवते, देठ काढून. आणि आतापर्यंत जे मम्मीने शिकवलंय ते सगळं काम येत यार, त्यामुळे शिकून घ्या. सगळं कधी गरज पडेल सांगता नाही येत सगळ्याचीच. आणि असं झालंय आम्हाला की 5 दिवस कधी जातील, आता 5 नाही 4 दिवस राहिले. आजचा दिवस पण नाही गेला, पण तरी पण मी धरते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस राहिलेत. आणि शनिवारी आम्ही सकाळी तिला म्हणले पहाटे पहाटे निघायचं, म्हणजे 6 वाजताच निघायचं. कारण की लवकर पोहोचलं म्हणजे तिथं 9 वाजेपर्यंत पोहोचलं मग काय अख्खा दिवसाचे. परत आम्ही दुपारी, रविवारी तर आम्हाला काय भेटणारच नव्हे कारण की पॅकिंग आणि बैठकीला जाणार आहे आम्ही. मेन म्हणजे पॅकिंग आणि मग तेच सगळं, त्यामुळं मग रविवार धरायचंच नाही, फक्त शनिवारी आमच्या हातात. आणि जेवढा वेळ टाइम स्पेंड करता येईल तेवढा आम्ही टाइम स्पेंड करणार आहे मम्मी पप्पांसोबत. आणि ते तर येतीलच, चतुर्थीला येणार आहेत ते, कारण की इथं चतुर्थी भरती मागच्या लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, इथं भरपूर चतुर्थी भरती छान. तर मग त्या चतुर्थीलाच येणार आहेत ते इकडं. बघू आता काय होतंय, कारण की मम्मीला आहे ना प्रवासामुळे खूप त्रास झाला इकडं आलती तर. पण आता प्रवास तर करावा लागणार आहे, सवय पण होईल तिला. आणि चलो आता मी सगळं आवरते मला फरशी पुसायची अजून, कारण की काल आम्ही पुसलीच नाही फरशी, मला बरं नव्हतं म्हणून. अजून पण नाही वाटत आहे, पण असं फ्रेश वाटेल जरा फरशी पुसल्यावर, चांगलं वाटेल घर. तर मी आता हे भाजी पहिले निवडते, फरशी पुसते, मग मी तुम्हाला भेटते. बाय. मॉल माहिती नाही तिला, चिंचवडचं सगळं माहिती आहे. आता शेजार बाजारच्या गावातली माहिती देते तिला. आईस्क्रीम खायला चला. चला बाय वन गेट वन फ्री आहे. बटरस्कॉच मिल्की मिस्टी आहे, मिल्की मिस्टी बाय वन गेट वन फ्री आहे म्हणून आम्ही आईस्क्रीम मध्ये. अगं आजीला देईन. Thank you.
फेरी मारून आलो आणि सगळीकडे पॅन्टलून मध्ये पण फेरी मारून आलो सगळीकडनं फक्त आम्ही ऑब्झर्व करून आलो आम्हाला काय घ्यायचंय नंतर आणि मस्त आता किती वाजले 7 पेमेंट कुठं घालवायचं ठरवून आलो आता हा आता वाजले 7 आणि आम्ही आता बोला मग तर सगळे तिचे पेमेंट तुला देतील पण नाही एवढं नाही आणि चिंगीचा पुढच्या महिन्यात बर्थडे आहे तर ह्या बर्थडेला आम्ही पण असू हो पहिल्यांदा असं झालं कोणतं आणि आता आम्ही घरी जाऊ बघू आता काय काय प्लॅन सांगते ती मग आलोय आपण रावेत मधल्या इस्कॉन टेम्पल मध्ये घेऊया आपण दर्शन खूप छान मंदिर आहे आणि आम्हाला भूक पण लागली होती म्हणून आम्ही प्रसाद पण खायला आलोय आणि इथला प्रसाद इतका सुंदर असतो किती पोट भरला असू दे पण इथला प्रसाद खावासा वाटतोच आम्हाला मग चला बघूया आपण चलो प्रसाद आहे इस्कॉन मंदिराचा खूप मस्त इस्कॉन टेम्पल मध्ये गेलतो एवढं छान वाटलं ना आणि आता जेवलो आम्ही तिथं पण प्रसाद खाल्ला पण इथं पण थोडं जेवलो आणि आता आम्ही खाणार आहे आईस्क्रीम आणि दीदी पण इकडे आली हॅलो आपण हॅलो चलो आईस्क्रीम खाणे गो हॅलो माझा फेवरेट फ्लेवर आहे मामी सगळ्यांना आईस्क्रीम खायला बोलवते सगळ्यांनी या 16 सेकंद आहेत काय
इटालियन चॉकलेट आणि तसं स्नॅप टाकायची घाईतली आता आणि ह्या बिझी मॅडम खाल्लं मी खाल्लं.